नमस्कार बुलेटिन बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अकरा ऑगस्ट दोन साथ आता दा उलान साथ दा हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी करोनाबाधितांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे सुमारे तीनशे एकोणसाठ बाधित समोर आले त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या दहा हजार ब्याऐंशी झाली दिवसभरात सहा बाधितांचा मृत्यू झाला एकूण बळींची संख्या आता एकशे बारा झाली आहे जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सहा हजार सहाशे सत्तेचाळीस झाली रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पासष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के आहे जिल्ह्यात सध्या तीन हजार तीनशे तेवीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत महांकाळ वाडगाव येथील सचिन बाजीराव वानखेडे व भाऊराव पांडुरंग वानखेडे या तरुणांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा कोदापात्रात बुडून मृत्यू झाला सोमवारी सकाळी महादेवाचे दर्शन घेण्याआधी ते स्नानासाठी गेले होते पारनेर नंतर आता राहुरी तालुक्यातील बारा गावांमध्ये के के रेंजच्या विस्ताराच्या दृष्टीने लष्करी अधिकाऱ्यांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे गावातील नागरिक धास्तावले आहेत या प्रकरणी शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे लागले आहेत तीनही तालुक्यातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन पवारांच्या भेटीला जाणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर के एच बघाटे यांची नियुक्ती झाली आहे आज सकाळी दहा वाजता ते सूत्रे हाती घेतील करोना संसर्गाचा फटका बसल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन आता कामकाजात ऑड इव्हन फॉर्म्युला राबविण्याची चिन्हे आहेत याबाबत नियोजन सुरू आहे मात्र अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली दरम्यान नगर महापालिकेचे मुख्यालय सोळा ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याची सूचना देण्यात आली श्रीरामपूर तालुक्यात चौऱ्याहत्तर जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात वीस जण करोनाबाधित आढळून आले यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा चारशे एकोणतीसवर जाऊन पोहोचला आहे करोनामुळे नगर बाजार समितीतील व्यापाऱ्याचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी पंधरा ऑगस्टपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे संगमनेर तालुक्यात बावीस कोरोनाबाधित आढळून आले तालुक्याची एकूण संख्या एक हजार चोवीस झाली आहे सध्या दोनशे चार व्यक्तींवर उपचार सुरू आहेत राहता तालुक्यात अकरा कोरोना रुग्ण सापडले दिवसभरात एकाहत्तर जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली कोपरगाव तालुक्यात सोमवारी आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले एकवीस जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वासत्रा दैनिक सार्वमत किंवा द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार